इथे त्याच्यामुळे ऑप्शन नाही आहे. खूप गर्दी आहे आणि अक्षरशः लोक काळी पडलेली आहेत. नमस्कार मित्रांनो, फायनली आपण चिपळूणमध्ये टच झालेलो आहे. चिपळूण चिपळूणचं काम बघू शकता तुम्ही, किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हा मोठा ब्रिज बांधायचं काम चालू आहे वाटतं चिपळूणचं. कोकणची दूध घेऊन ट्रॅफिक किती आहे या चिपळूणमध्ये. खूप टाईमनंतर आपण इथे व्हिजिट करतो आहे मित्रांनो. जवळपास नाही नाही म्हणता गणपतीला आलेलो आहे आपण. सप्टेंबर म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर ते 3 महिने आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च 5-6 महिन्यानंतर आपण एंट्री करतो आहे चिपळूणमध्ये. खूप छान आहे, काम जोरात चालू आहे. रस्ता तर खूप मोठा होणार आहे चिपळूणचा आणि चिपळूणकरांना मुंबईतले ऑलमोस्ट खूप लोक म्हणजे खूप जास्त प्रमाणात पेट्रोल. ठीक आहे, पुढे घेऊया आपण. ते सावली लागून दे, सावली लागल्यानंतर थांबूया पण जरा. खूप मोठ्या प्रमाणात चिपळूणकर इकडे राहतात मुंबईतले. तर बाबा हॉर्न मारून काय फायदा आहे का सांग. आम्ही पण जायलाच बघतो ना पुढे, पण जायला भेटत नाही. तर हा काढेल गाडी तेव्हा तर जायला भेटेल ना. समोरून गाडी येते त्याच्यामुळे ऑप्शन नाही आहे. चिपळूण सिटी असा वाटतं ठाण्यासारखा आहे एकदम. खूप मोठा आहे, खूप मोठा. खूप दिवसानंतर अरे बाबा याला कोणीतरी पाय बांधलेले आहेत. अरे रे रे रे, बिचाऱ्याचे चालणार कसा रे. असे हलकट लोक आहेत, तो काय पळणार आहे का यार. काय बोलणार. गाढवाचं तोंड बघ, खूप टाईमनंतर दिसलं मला. खूप टाईमनंतर गाढवाचं तोंड. पोटात क्रेविंग व्हायला लागली, क्रेविंग इन द सेन्स भूक लागायला लागली परत. पण खाल्लं आहे, कुठे खाल्लं. काय बोलतात त्याला, खेडच्या पहिले आपण खाल्लेलं आहे जेव्हा भूक लागली तेव्हा. काय खायचं काय उमगत नाही आहे. मस्त मोठे मोठाले फ्लायओव्हर बांधतायत. हा फ्लायओव्हर बांधला ना म्हणजे झंझट निघून जाईल. येणार जाणाऱ्या गाड्या सगळ्या तिथून जातील, खालून जे लोकल पब्लिक जातील. लोकल म्हणजे लोकल इन द सेन्स इकडची राहणारी पब्लिक आणि वरतून जे मुंबई पुणे ठाणे ह्या साईडला जाणारी जी पब्लिक आहे ते वरतून जातील. खूप छान होऊन जाईल. बघितलं आपण कधीपासून मगासपासून चिपळूणचं एंट्री स्टार्ट केलेली, तर अजून जवळपास केवढा मोठा आहे. नारळ पाणी वगैरे कुठे भेटते का बघायला पाहिजे. मस्त पैकी गोड गोड. आणि एखाद्या झाडाखाली बसून जायला पाहिजे 10 मिनटं तरी. रेस्ट घेतली पाहिजे, कंटिन्यू गाडी चालवली आहे. खेडला जी स्टार्ट केली गाडी जवळपास कंटिन्यू गाडी चालवली मी. लोकांकडे इकडे गाड्या काय FZ आणि काय मोठमोठ्याला गाड्यात बाबा. चिपळूण ओहो बापरे.
डायव्हर्जन खूप दिलेलं आहे, कारण मध्ये 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 काम चालू आहे रस्त्याचं. चल ना मला जाऊ दे आता. कसा अगदी कैशा मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पण आहेत. मधला एक रस्ता म्हणजे इकडून फ्लायओव्हरचा स्टार्ट होईल वाटतो. ऊन जरा पडायला सुरुवात झालेली आहे, पण त्या मानाने तेवढं कडक ऊन नाही आहे जेवढं डेली बेसिसवर असतं, कारण सकाळी जो पाऊस पडलेला त्याच्यामुळे उन्हाच्या उष्णतेची तीव्रता ही जरा कमी झालेली आहे खरंच. पण दुखायला लागली माझी सीट बसून बसून. यायो कुठेतरी थांबायलाच पाहिजे आपल्याला आता. पण जरा चिपळूणची मेन सिटी जाऊ दे, त्याच्यानंतर एखाद्या झाडाखाली रेस्ट करू. करायलाच पाहिजे कंटिन्यू, किती आपण गाडी रेंटवणार. कशाला दाखते मला उगाच दाखते उगाच. पब्लिक, वस्ती, रस्ते, गाड्या, माणसं खूप आहेत चिपळूणमध्ये. MH 08 आहे वाटतं यांचा नंबर, कोड नंबर व्हेकलचा MH 08. गाडी कशी थकल्यानंतर एअर सोडते करून तसं झालेलं आहे. थांबा जरा थांबा. जो इकडून रस्ते कम्प्लीट होत करतायत, इकडचे रस्ते कम्प्लीट होत आले मस्त. हा जरा वरभर बांधत आले ती लोक, परत लेवल जरा वाढवली आहे रस्त्यांची. चांगली डेव्हलपमेंट आहे. ओके, खड्डा खाण्यासाठी क्रेन आहे का? फारच मोठी आहे क्रेन. नक्की काय समजत नाही. चिपळूणची सिटी संपत आलेली आहे आणि संपलेलीच आहे. पुढे आपण संगमेश्वरच्या दिशेने चाललो. आता आपण पोहोचलेलो आहोत सावर्डेमध्ये. बहुतेक शाळा सुटले, 12वीची शाळा सुटले का लहान मुलांची शाळा सुटला आहे. दोन खूप गर्दी आहे. उन्हाने अक्षरशः लोक काळी पडलेली आहेत खरंच. ऊनच एवढं आहे, काळे तर पडणारच ना माणसं. 12वीची परीक्षा होती की काय कसं आहे दोन असं तर वाटतं. 12वीवालेच वाटत आहेत. आणि सावर्डेमधलं हे रस्त्याचं काम तुम्ही बघू शकता. खूप टाईमनंतर मी तुम्हाला इकडच्या रस्त्याचं काम दाखवतो. अक्षरशः कुठेतरी वाटतंय थांबावं, एखादा रेस्ट घ्यावा. पण सीन काय आहे, मला थांबायचं तर आहेच,
बघितला, खूप मोठा दगड होता नाशिक मी बघितला. थांबायचं आहे पण चांगला स्पॉट नाही भेटत आहे. पेट्रोल पंप पण पाहिजे, पेट्रोल पण भरायचं आहे. हा सावर्ड्यामधला आहे मार्केट, मासळी मार्केट. नॉनव्हेज जास्त आयटम आहे तिकडे वाटतं. सावर्डे पण डेव्हलप होते. असं झाड बघून जरा रेस्ट घ्यायचे 15-20 मिनिट लागते. बघासपासून आता चिपळून सोडल्यापासून मी शोधतोय छानसं एखादं झाड रस्त्याकडे लागत, पण मला काय भेटत नाही आहे. ओके, कलिंगड खाते लोक. आपल्याला पण पुढे भेटलं तर नक्कीच खाऊ. मित्रांनो, म्हणून मुंबईतले खूप सारे लोक गावाला यायला बघत नाही, कारण खूप लांब आहे. पूर्ण हवा निघून जाते. एक्झॅक्ट हवा निघते. माणसं ड्रायव्हर दोन असले तर काय वाटत नाही, एखादा ड्रायव्हर असला ना पण हालत बेकार होते. गाडीचा स्पीड हा नॉर्मलच आहे. खूप टाइम पण आला तेव्हापासून आता इथे आलो. पेट्रोल भरून घेऊया जरा. चला सावर्डे बघ.